नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार, एमपीएससी महापरीक्षागुरू या आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ एका नवीन भरतीचं तुमच्यासाठी घेऊन आलेलो. तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेलं बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आमचे जेवढे इम्पॉर्टंट अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर मित्रांनो, ही भरती निघालेली आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया येथे, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड आयटी, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया, सिनियर मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस मुंबई. तर मित्रांनो, ड्रायव्हर पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, परमनंट जॉब आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. तुमची पगाराची स्टार्टिंग सुद्धा 20,000 पासून आहे मित्रांनो, तर एक चांगली संधी आहे. बघूया कुठे कुठे जागा निघालेल्या आहे आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. ऍप्लिकंट्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल सिटीजन फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड, जनरल सेंट्रल सर्व्हिस, नॉन गॅजेटेड, नॉन मिनिस्ट्रीयल. डिटेल ऑफ पोस्ट तर बघू शकता. सिनियर मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस मुंबई येथे टोटल 10 वॅकन्सी आहेत, त्यामध्ये युआर साठी 4, ईडब्ल्यू साठी 1, एसटी साठी 1, एसटी साठी 1, ओबीसी साठी 3 आणि ईएसएम साठी 1 जागा आहेत. आणि नेम ऑफ द डिव्हिजन टू हुम द ऍप्लिकेशन ऍड्रेस, तुम्हाला या ऍड्रेसवर ऍप्लिकेशन सेंड करायचं आहे. तर बघू शकता, ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल ऍड्रेस वगैरे जागा वगैरे बघण्यासाठी, तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे एमपीएससी महापरीक्षा गुरु, त्यावर मी टाकलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून घेऊ शकता आणि तिथून तुम्ही माहिती बघू शकता. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यानंतर एक वॅकन्सी आहे सिनियर सुप्रिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिसेस गोवा येथे, युआर साठी आहे. त्यानंतर एक वॅकन्सी आहे सिनियर सुप्रिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिसेस सांगली येथे, एक वॅकन्सी युआर साठीच आहे. सुप्रिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिसेस रत्नागिरी, एक वॅकन्सी युआर साठी. सुप्रिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिसेस सिंधुदुर्ग, एक वॅकन्सी युआर साठी. तर बघू शकता, स्केल ऑफ पे ऑफ स्टॅप कार ड्रायव्हर 19,900 रुपये, लेवल 2 चा तुम्हाला मिळणार आहे 7 पे कमिशनचा, म्हणजे 19,900 रुपये तुमची स्टार्टिंग सॅलरी असणार आहे. पिरियड ऑफ प्रोबेशन असणार आहे 2 वर्ष, त्यानंतर तुमचा परमनंट होणार आहे आणि पगार सुद्धा वाढत जाणार आहे मित्रांनो. एज लिमिट, वय वर्ष काय असणार आहे बघू शकता, 18 ते 27 वर्ष, त्यामध्ये 5 वर्ष एससी एसटी ला सूट, 3 वर्ष ओबीसी ला सूट आणि बाकीचे सर्वंट असतील त्यांना 40 वर्ष तिथे वय असू शकतं. ही सर्व माहिती तुम्ही बघून घ्या, पीडीएफ मध्ये आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. तर शैक्षणिक पात्रता 30/3/2020 ला तुम्हाला लागणार आहे. पोझेशन ऑफ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन फॉर लाईट अँड हेवी मोटर व्हेकल, म्हणजे एलएमव्ही आणि हेवी दोन्ही तुमच्याकडे लायसन असले पाहिजे. त्यानंतर नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम, द कॅन्डिडेट शुड बी एबल टू रिमूव्ह मायनर डिफेक्ट इन व्हेकल, म्हणजे काही छोटे मोठे जे अडचणी आले व्हेकलमध्ये ते तुम्हाला काढता आले पाहिजेत किंवा ते सोडवता आले पाहिजे. एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग लाईट अँड हेवी मोटर व्हेकल फॉर ऍटलीस्ट 3 इयर्स, कमीत कमी 3 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असला पाहिजे लाईट आणि हेवी मोटर व्हेकल चालवण्याचा. आणि चौथं शैक्षणिक पात्रता आहे पासिंग 10 स्टँडर्ड फ्रॉम अ रिकॉग्नाइज बोर्ड अँड इन्स्टिट्यूट, तुम्ही 10वी पास असला पाहिजे. त्यानंतर 3 वर्ष सर्व्हिस एज होम गार्ड और सिव्हिल व्हॉलंटियर, हे तुमच्याकडे असेल तर हे डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अर्ज करू शकता. मेथड ऑफ सिलेक्शन काय असणार आहे, सिलेक्शन ऑफ ड्रायव्हर शॅल बी मेड ऑन द बेसिस ऑफ ड्रायव्हिंग टेस्ट टू असिस देअर कॉम्पिटन्सी टू ड्राईव्ह लाईट अँड हेवी मोटर व्हेकल, तर तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. डेट वेन्यू वगैरे तुम्हाला ते कळवतील. त्यानंतर बाकी जे तुम्हाला फॉर्म वगैरे कसा पाठवायचा आहे याची संपूर्ण माहिती ती दिलेली आहे, तर बघून घ्या. ऍप्लिकेशन फॉर्मॅट सुद्धा दिलेले आहे, हा फॉर्म तुम्हाला भरून त्या पत्रावर तिथे पाठवायचा आहे मित्रांनो. तर हीच अपडेट या व्हिडिओमध्ये द्यायची होती की मेल मोटर सर्व्हिस मुंबईमध्ये वॅकन्सी निघालेल्या आहे मित्रांनो. तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असतील तर नक्की अप्लाय करा, परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे मित्रांनो, एक चांगलं करिअर तुम्हाला इथे असणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद.